प्रति पंढरपूर म्हणून रुक्मिणीचं माहेर कौडण्यपूर ओळखलं जातं। आषाढी एकादशीला दरवर्षी रुक्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात। 1594 पासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे। तर कोरोनानंतर पहिल्यांदाच ही पालखी निघाली। त्यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पालखीचं पूजन करत आपल्या खांद्यावर पालखी घेतली। त्यानंतर पालखी पंढरपूरकडे रवाना झाली। यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेरही धरला। टाळ मृदुंग वीणाच्या गजरात भगवा पताका घेऊन श्रीनामाच्या जयघोषात वारकरी बांधव यात सहभागी झाले। यावेळी वारकऱ्यांमध्ये चैतन्याचं वातावरण होतं। पांडुरंगाच्या चरणी आई रुक्मिणीची पालखी जाती आहे, म्हणजे आई रुक्मिणीच्या माहेरातून ही पालखी निघालेली आहे आणि सासरी ती पालखी जाते आहे। तर आज आम्ही अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी आहोत आणि खूप आनंद आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण इथे आहे।